नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला एका संकल्पचित्राचं रेखाटन आणि रंगकाम करून दाखवणार आहे या संकल्पचित्रासाठी आज आपण कोणता बाह्य आकार घेणार आहोत त्याचबरोबरीने त्यामध्ये कोणत्या घटकांची मांडणी करायची आहे आणि कोणत्या रंगामध्ये किंवा रंगसंगतीमध्ये रंगवायचा आहे हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे कारण यामध्ये रेखाटन आणि रंगकाम रंगछटा कशा तयार करायच्या आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल तर या पेपरच्या मध्यभागी एक सरळ उभी रेषा ओढून घेतलेली आहे आणि पेपरच्या वरील आणि खालील बाजूस साधारण तीन सेंटीमीटर अंतरावरती दोन आडव्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या दोन आडव्या रेषांच्या आतमध्येच आपल्याला अलंकारिक फुलदानीचा आकार रेखाटायचा आहे मित्रांनो हा वन फोर्थ कार्डशीटचा पेपर आहे तुम्ही तुमच्या ड्रॉईंग बुकवर सुद्धा हे डिझाईन रेखाटू शकता मित्रांनो परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येत असतो म्हणून ही जी डिझाईन आहे खूप महत्त्वाची आहे काळजीपूर्वक बघा आणि अशा प्रकारे सराव करण्याचा प्रयत्न करा फुलदाणीचा हा जो अलंकारिक बाह्य आकार आहे या आकारामध्ये आपण घटक घेणार आहोत चार लहान मोठे वर्तुळ तीन लयदार रेषा आणि चार अलंकारिक फुलांचे आकार इत्यादी घटकांची सुयोग्य मांडणी करून सुंदर डिझाईन तयार करायचं आहे हे सर्व आकार एकमेकामध्ये ओव्हरलॅप करायचे आहेत म्हणजेच आच्छादित करायचे आहेत जेणेकरून आपल्याला लहान लहान आकार त्या ठिकाणी मिळतील रचना करत असताना ज्या ठिकाणी रिकामी जागा म्हणजेच मोकळी जागा वाढते त्या ठिकाणी आपल्याला आकार घेऊन ती जागा भरून काढायची आहे एखाद्या ठिकाणी बरीचशी रिकामी जागा राहिली असेल तर त्या ठिकाणी एखादी लयदार रेषा तुम्ही घेऊ शकता आणि ती जागा भरून काढू शकता या डिझाईनची रचना पूर्ण झालेली आहे आणि आता प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करणार आहोत तर या फुलदाणीला उष्ण रंगसंगतीमध्ये आपण रंगवणार आहोत तर लाल पिवळा हे दोन उष्ण रंगसंगतीमध्ये रंग येतात तर या रंगामध्ये काळा आणि पांढरा रंग आपण कमी जास्त प्रमाणामध्ये मिक्स करून या रंगांच्या उजळ आणि गडद छटा तयार करून संपूर्ण या फुलदाणीला रंगकाम करायचं आहे तर फुलदाणीच्या आतमध्ये सुरुवातीला आपण उजळ रंगांच्या छटा घेणार आहोत आणि बाहेरील भागामध्ये गडद रंगांच्या छटा घ्यायच्या आहेत तर या रंगछटा कशा तयार मी करणार आहे ते तुम्हाला आता बघायचं आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिशमध्ये पिवळा रंग घेतलेला आहे आणि या पिवळ्या रंगामध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करायचा आहे पांढरा रंग मिक्स केल्यामुळे आपल्याला लाईट पिवळी रंगछटा तयार झालेली दिसेल ही लाईट पिवळी रंगछटा या डिझाईनच्या मध्यभागी आपल्याला द्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आतील भागामध्ये उजळ छटांचा वापर करायचा आहे आणि फुलदाणीच्या बाह्य आकाराकडे आपल्याला डार्क रंगछटांचा वापर करायचा आहे प्लेन पिवळा रंग घेतलेला आहे या रंगामध्ये कोणताही रंग मिक्स केलेला नाही मित्रांनो डिझाईनचं रंगकाम करत असताना एखाद्या आकारामध्ये आपण उजळ रंगछटा दिली असेल तर त्या आकाराच्या आजूबाजूला तोच रंग घ्यायचा नाही आहे त्या आकाराच्या बाजूला गडद किंवा लाईट रंगाची छटा घ्यायची आहे तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला मी लाईट पिवळा रंग म्हणजे पिवळ्या रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करून छटा तयार केली त्यानंतर पिवळा रंग दिलेला आहे आता पिवळा रंग काही भागामध्ये दिल्यानंतर या पिवळ्या रंगामध्ये थोडासा लाल रंग मी मिक्स करत आहे म्हणजे येल्लो ऑरेंज ही शेड तयार होईल ही शेड आपल्याला काही ठिकाणी दिल्यानंतर परत या येल्लो ऑरेंजमध्ये आणखीन लालचं प्रमाण वाढवत जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लाईट येल्लोकडून डार्क रेडकडे जायचं आहे आणि डार्क रेडमध्ये परत आपल्याला थोडासा काळा रंग मिस करून ब्राऊन रंगछटा तयार करायची आहे आणि ही ब्राऊन रंगाची रंगछटा शेवटी शेवटी आपल्याला बाह्य आकारामध्ये आपल्याला द्यायची आहे तुम्ही आता हा व्हिडिओ बघतच आहात तर शेवटपर्यंत कशा प्रकारे मी रंग देत आहे हे बघणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जर परीक्षेमध्ये चांगला ग्रेड मिळवायचा असेल तर रंगसंगतीला फार महत्त्व आहे रंगांच्या अनेक रंगसंगती आहेत त्या रंगसंगतीविषयी मी सुरुवातीच्या काही भागामध्ये माहिती दिलेलीच आहे त्यापैकी आज आपण उष्ण रंगसंगती वापरत आहोत उष्ण रंगसंगती शीतरंगसंगती एक रंगसंगती अनेक रंगसंगती विरोधी रंगसंगती विभक्त विरोधी रंगसंगती अशा अनेक रंगसंगती आहेत त्यापैकीच आज या ठिकाणी उष्ण रंगसंगती घेतलेली आहे तुम्ही परीक्षेमध्ये कोणत्याही रंगसंगतीचा वापर करू शकता किंवा तुम्हाला जर रंगसंगतीमध्ये रंगकाम करता येत नसेल तर तुम्ही कोणतेही रंग वापरून रंगकाम पूर्ण करू शकता रंगकाम करत असताना आपल्याला फिनिशिंगमध्ये आकाराच्या बाहेर रंग जाता कामा नाही याची काळजी घ्यायची असते अशा प्रकारे जर रंगकाम केलं तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी चांगला ग्रेड मिळू शकतो जर तुम्ही एखाद्या रंगसंगतीचा वापर केला तर परीक्षक त्या ठिकाणी विचार करतो की या मुलाला या विद्यार्थ्याला रंगसंगतीचे सुद्धा ज्ञान आहे म्हणून तुम्ही जर अशा एखाद्या रंगसंगतीमध्ये जर एखाद्या डिझाईनचं रंगकाम केलं तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आपल्याला या रंगांच्या विविध छटा तयार करायच्या आहेत या रंगछटा कशा तयार करायच्या आहेत याचे व्हिडिओ मी सुरुवातीच्या काही भागामध्ये माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन रंगछटांचासुद्धा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रंगछटा प्रकारे तयार करता येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो संकल्पचित्र या विषयामध्ये आपल्याला विविध रंगछटा तयार कराव्या लागतात या रंगछटांचा सराव आपल्याला असणं खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही एखादा रंग घ्या उदाहरणार्थ तुम्ही जर निळा रंग घेतला असेल तर या निळ्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण वाढवत जायचं आहे पांढरा रंग निळ्या रंगामध्ये टाकल्यामुळे निळ्या रंगाच्या उजळ छटा तयार होतील आणि याच छटामध्ये परत आपल्याला काळा रंग मिक्स करायचा आहे म्हणजे करड्या निळसर रंगाच्या छटा तयार होतील अशा तुम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस छटा तयार करू शकता अशाच प्रकारे प्रत्येक रंगाच्या तुम्ही वीस ते पंचवीस रंगछटा जर तयार केल्या तर तुम्हाला या रंगछटांचा उपयोग या सरावाचा फायदा संकल्पचित्र म्हणजेच डिझाईनमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो तेव्हा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे रंगछटांचा सराव करा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी रंगछटांचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे तुम्हाला जर रंगछटांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पिवळा रंग त्यानंतर पिवळसर केशरी रंग त्यानंतर पूर्ण केशरी आणि आता लाल रंग वापरत आहे हा जो लाल रंग आहे हा पोस्टर रेड नावाने आपल्याला मिळतो लाल रंगामध्ये दोन प्रकारच्या शेड्स से मिळतात एक पोस्टर रेड आणि दुसरी जी शेड असते ती क्रिम्सन रेड असते क्रिम्सन रेड ही जी शेड असते थोडीशी डार्क लाल असते म्हणजे आपल्या ब्लडसारखी असते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे आता या ठिकाणी मी क्रिम्सन रेड देत आहे हा थोडासा डार्क रंग असतो मित्रांनो डिझाईनचं रंग काम करत असताना त्या डिझाईनचा तोल लय आपल्याला सांभाळावा लागतो तेव्हाच त्या ते डिझाईनला सौंदर्य प्राप्त होत असते तरहा तोल ले कशा तर हा तोल लय प्रकारे सांभाळायचा तर उदाहरणार्थ आपण वरच्या बाजूने एखादा रंग दिला असेल तो तोच रंग खालच्या बाजूनेसुद्धा द्यायचा आहे डाव्या बाजूने जर लाल रंग दिला असेल तोच उजव्या बाजूने सुद्धा द्यायचा आहे म्हणजे रंगांचं बॅलेन्स आपल्याला करता आलं पाहिजे एका बाजूला आपली नजर त्या ठिकाणी गेली न पाहिजे संपूर्ण डिझाईनवरती त्या ठिकाणी नजर जाऊन एका ठिकाणी कुठेतरी केंद्रित झाली पाहिजे थांबली पाहिजे यासाठी अशा प्रकारचं रंग काम करायचं आहे म्हणजेच गडद छटा जे आहेत त्या डिझाईनच्या बाहेरील बाजूस आणि मध्यभागी उजळ छटांचा वापर केल्यामुळे त्या डिझाईनचा तोल लय सांभाळल्या गेलेला आहे तर मित्रांनो लाईट रंग जर आपण बाहेरील भागास दिले तर ती नजर जी आहे आपली त्या ठिकाणी खंडित होते त्या चित्राला पूर्णत्व येत नाही आहे म्हणून आतमधील भागामध्ये लाईट रंग द्या आणि बाहेरील भागामध्ये गडद रंग छटांचा वापर करा या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे क्रिम्सन रेड या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून तपकिरी रंगाची रंगछटा तयार केलेली आहे ही जास्त डार्क नाही आहे या तपकिरी रंगामध्ये पुन्हा मी काळा वापर रंग वापरणार आहे आणि आणखीन गडद रंगछटा तयार करणार आहे तर ही जी तपकिरी रंगाची रंगछटा आहे ती मी या फुलदाणीच्या बाहेरील जो राहिलेला भाग आहे त्या भागामध्ये देत आहे जेणेकरून या रंगामुळे या डिझाईनला सौंदर्य प्राप्त होणार आहे या रंगामुळे ही जी डिझाईन आहे ती अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर दिसणार आहे तुम्ही बघू शकता हा रंग वापरण्यापूर्वी कशा प्रकारे ही डिझाईन दिसत होती आणि हा रंग वापरल्यामुळे या डिझाईनला एक वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे मित्रांनो माझ्या विद्यार्थ्यांबरोबरच इतरही विद्यार्थी मित्रांना या चित्रकला परीक्षांचा सराव घरच्या घरी करता यावा या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या चॅनलला तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे तेव्हा जे कोणी नवीन विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहत आहात त्यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत असते आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला जर रेखाटन किंवा रंगकामामध्ये काही अडचणी येत असतील किंवा परीक्षा संदर्भामधील काही समस्या असतील शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन थांबतो या ठिकाणी भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद